त्यांचा संसार तरी मोडला नाही कणा. या कवी कुसुमाग्रजांच्या कवितेमधील नायकाप्रमाणेच आपली सहनशीलता, धैर्य आणि संकटांशी सामना करण्याची झुंजार वृत्ती दाखवत दांडेकर पूल वसाहतीमधील संसार पुन्हा उभे राहू लागलेत. खडकवासला कालव्याला भगदाड पडल्यानं या भागातील जवळपास 700 अधिक घरं पाण्यात गेली होती. गुरुवारचा सगळा दिवस पाण्यात घालवल्यानंतर रात्री महापालिका तसंच नातेवाईकांचा पाहुणचार घेऊन या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी पहिल्या सूर्यकिरणासोबत पुन्हा संसाराच्या उभारणीला सुरुवात केली आहे. चिमुकल्यापासून ते थोरांपर्यंत सगळे हात घरातील साहित्य शोधण्यात लागले होते. आता जे राहिलं ते आपलं, जे वाहून गेलं ते गंगामाईचं असं समजून या भागातील नागरिकांनी पुन्हा घर आवरण्यास सुरुवात केली आहे. कोणी घर पुसून घेत होतं तर कोणी भिजलेली कागद वाळवण्यासाठी पत्र्यावर उन्हात उभं होतं, तर कोणी आपापल्या आसपास साठलेल्या सामानात आपलं काही आहे का हे शोधत होतं. सापडलं तर ठीक, नाहीतर पुन्हा नव्यानं घेऊ असा विश्वास देत एकमेकांना धैर्य दिलं जात होतं. त्यातच या पीडितांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नागरिक त्यांच्यावर नाराज असतानाही त्यांच्या नाराजीवर रोष व्यक्त न करता तेवढ्याच हिरीरीनं मदत कार्यात सहभागी झाले होते. त्याची ही काही क्षणचित्रं.